नीट परीक्षेत विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधात काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. पालकांनी कर्ज काढून पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलांना डॉक्टर करण्याकरिता जीवाचे रान केलंय. मात्र नीट परीक्षेत होणाऱ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मेहनतीवर पाणी फेरल्या जात आहे. त्यामुळे नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करा, संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. नीट परीक्षेत झालेल्या गोंधळ आणि पेपर लीक संदर्भात होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज 13 जून रोजी दुपारी 12 वाजता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अविनाश देशमुख, आकाश कवडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. यावेळी बबनराव चौधरी, डॉक्टर प्रशांत वानखडे, प्रकाश तायडे, पूजा काळे, संजय देशमुख, गणेश कळसकर, पराग कांबळे, कपिल रावदेव, मनीष हिवराळे सह काँग्रेसचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. नीट परीक्षेमध्ये जो अतिशय गोंधळ झालेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये जो संभ्रम आहे तो दूर झालाच पाहिजे आणि जे अधिकारी याच्यात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नीट परीक्षा पुन्हा घेण्यात आली पाहिजे जेणेकरून कुठल्याही पद्धतीची शंका विद्यार्थ्यांच्या मनात राहू नये आणि येणारा जो डॉक्टर होणार आहे तो सक्षम झाला पाहिजे, तो एज्युकेटेड असला पाहिजे, त्याचे खऱ्या अर्थाने मार्क्स असले पाहिजे. हा आमचा उदात्त हेतू काँग्रेस कमिटीच्या वतीने आहे आणि त्याकरता आज आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे.